आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मध्यंतरी काय झालं होतं, मी नाटकाच्या दौऱ्यावर गेलो होतो, म्हणजे मी ट्रेनने चालवतो, माझ्या बाजूला एक गृहस्थ बसले होते, सहज गप्पा मारत होतो, मला तर भूक लागली होती. गप्पा मारता मारता ते असं म्हणाले की कसं आहे प्रशांत, की आपल्याला दीर्घायुष्य मिळू शकतं. म्हटलं काय सांगताय, काय सांगताय काय, ऑफकोर्स मिळू शकतं, फक्त काय करायला लागेल, साखर मीठ तेलकट तुपकट, नंतर म्हणजे असलं काही खायचं नाही, मसालेयुक्त वगैरे पदार्थ खायचं नाही, चांगले फळं किंवा उकडलेल्या भाज्या असं खाल्लं ना की तुला 100 वर्ष आयुष्य मिळणारच. मी विचार करत होतो माझ्या पोटात एवढी भूक पडली आहे, असं सगळं माझ्या बॅगेत खाण्याचं सामान आणि हे असं सांगतायत. म्हटलं खरंय 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 खरंय. थोडा मी उठलो, पहिली जागा बदलली, जागा बदलल्यानंतर मी बॅगेत होतं ते पहिलं खाऊन घेतलं आणि नंतर मी असं विचार केला की मला जे झेपतं ते मी करणार, मला खायला आवडतं मी खाणार, आता खाल्लेलं पचवण्याचं काम माझंच आहे, मग मी थोडासा व्यायाम करणार, मग थोडेसे सूर्यनमस्कार घालणार, तब्येत चांगली राखणार, म्हणजे मला जे पाहिजे ते खाता येतं ना. मग 100 वर्ष काय, 150 वर्ष काय, 75 वर्ष काय, उद्याचं कोणी बघितलंय, आत्ता जगतोय तोपर्यंत उत्तम खायचं आणि उत्तम तब्येत राखून जगायचं, इतकं साधं सोपं सूत्र आहे. हीच माझी चांगली तब्येत अजून चांगली आणि टुणटुणीत करण्यासाठी माझी एक छोटीशी मैत्रीण इथलेली आहे, आता आपण तिची ओळख करून घेऊया. नमस्कार, काय नाव तुझं? संजना वेदमुथा. संजना वेदमुथा, काय करतेस तू? FY बीकॉम ला. FY बीकॉम आणि काय काय करतेस? CA करते. त्याच्या CA पण करतेस, पण FY बीकॉम आणि CA जरा अवघड नाही पडत आहे आता तुला? ठीक आहे, होत मॅनेज. बरं, घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा आणि छोटी बहीण आहे. छोटी बहीण काय करते? 9th स्टँडर्ड ला. ओके, आणि पप्पा काय करतात? कन्सल्टन्सी. कन्सल्ट कसली? लायसन्स फॅक्टरी ऍक्ट. हो, आणि मम्मा? हाऊस वाईफ. मुलींचे लाड पुरवणे. बरं, तुझं काय हट्ट काय असतात, खाण्यापिण्यात तुझं काय कौतुक आहेत? मला येऊ नको आणि मला तेव नको. पालेभाजी तू खातेस? नाही. दोडक्याची भाजी खातेस? नाही. पडवळ्याची भाजी खातेस? काय सांगते, देत टाळी मांडला तुला. ओके, म्हणजे ठीक आहे, तुझ्या आईवर बऱ्यापैकी प्रेशर आहे. ह्या मुलीला काय खायला घालायचं, ह्या मुलीला कसं गंडवायचं, काय काय केलं की तिला कळणार नाही, असं बरेच तिच्या डोक्यात भुंगे लावून ठेवलेले असते. बरं, तुझं शेड्यूल काय असतं सकाळी उठल्यापासून? 7 o'clock चा कॉलेज असतं. कुठलं कॉलेज तुझं? MCC. MCC, बरं. आणि 11:30 पर्यंत येते, त्यानंतर घरीच असते, मग क्लास असतो. कुठला? CA चा. हा, तो 1:30 असतो. 11:30 तू कॉलेजमधून सुटून 12 वाजता घरी येतेस, 1:30 क्लास मध्ये परत 1 वाजता येतेस. सो 12 ते 1 हा तुझा लंच टाइम. ओके, 1:30 काय करतेस? क्लास. क्लास तू किती वाजेपर्यंत? 8:30 नाईट. 7 तास क्लास. ओके, मग काय संपलाच दिवस, कि मग पुढे काय तू गप्पा मारणार, काय टीपी करणार, कतला काय नाही कतला काय असो. पण तुझा हा सगळा असं टाईट शेड्यूल मुळे शनिवार रविवार तुला सुट्टी असते? नाही. मग पण क्लास शनिवार रविवार पण क्लास असतो. तू किती ते किती असतो? रविवारी सकाळी असतो, शनिवारी कॉलेज पण असतं आणि क्लास पण असतो. तू मग खातेस कधी इंटरेस्ट घेऊन? दुपारी. अरे एवढी काम करते, अभ्यास करते, सुचतं काय खायला तुला? खातेस व्यवस्थित का? भरभर भरभर आई वाढ पटकन मी निघाले, मला उशीर झाली, लवकर वाढ तू, असंच असेल ना रोज? येस. ओके, हरकत नाही. पण आज ज्या अर्थी तू इथे आलीस, त्या अर्थी तू काहीतरी वेळात वेळ काढून आईकडून काहीतरी शिकून घेतलेलं आहेस इथे काय पदार्थ बनवायचे, बरोबर की नाही? ओके, आता आपण आपल्या किचनकडे जाऊया. ओके, चल. आमच्या खव्याने तू काय काय दाखवणार आहेस आज? मेक्सिकन राईस विथ चीज पॅटिस. मेक्सिकन राईस विथ चीज पॅटिस. ओके, आणि पिस्ता शेक. पिस्ता शेक,
ओके आपण पहिल्यांदा काय बघतोय मेक्सिकन राइस विथ चीज पॅटर्स ओके केवढं आहे ते साहित्य सांगतेस मला काय काय बॉइल्ड वेजिटेबल्स आहेत फरस बी गाजर शिमला मिरची वटाणे आणि कोबी आहे उकडलेला भात टमाटर उकडलेला बटाटा पनीर कांद्याची पेस्ट चीज कांदा मैदा ओवा लसूण कोथंबीर साखर लाल तिखट मीठ अद्रक चिली फ्लेक्स ओरिगेनो ओके साहित्य बघितलं आता काय करायचं पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस करून घेऊया प्रॅक्टिस करून घेऊया तुला बाउल लागेल काय काय करायचं पॅटिस मध्ये बटाटा बॉइल्ड बटाटा घेऊन उकडलेला बटाटा मॅश केलेला बटाटा पनीर पनीर कांद्याची पेस्ट लसूण हे तुला कोणी शिकवलंय हे मी नेटवरनं थोडं बघितलं थोडं माझं काय सांगतेस पण घरी करून बघितलंस का हो कधी आधी पण केलेलं आणि काल पण केलं आणि कोणी खाल्लं सगळ्यांनी खाल्लं हाऊ आर दे दे आर फाईन तब्येत वगैरे बरी आहे सगळ्यांची हो ओके दॅट्स फाईन थोडी शिकवतोय कोथिंबीर मीठ लागेलच ना हो चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आज करायचं म्हणून तू काल करून बघितलंस का घरी जमतंय का सुचतंय का आठवतंय का है ना थँक्स हा टेन्शन नको ना मी थोडासा मैदा आता याचं आपण प्रॅक्टिस करून घेऊया ओके तीन भाग झाले तर काय करायचे शॅलो फ्राय करून घ्यायचे ओके आमचं पॅटिस तयार झालेलं आहे पॅटिस तयार करायला जरा वेळ लागतो पण आमचं तयार झालेलं आहे आम्हाला वेळ लागत नाही वी आर सो फास्ट नॉट टाइम ओके पॅटिस तयार झालेलं आता काय करायचं पुढे ग्रेव्ही करूया ग्रेव्ही त्यासाठी काय करायचं लसूण आलं थोडं तिखट करा अजवाईन कांदा असंच घालायचं का हो त्याला लाल होऊन पर्यंत फ्राय करायचं सिलेंडर्स कधी आता तुम्ही जून मध्ये जून आलेच की हो पोर्शन संपत आला असेल का आता सुरू झालाय तुझा सुरू होईल आता ह्याच्या सीएच्या एंट्रन्स जो पोर्शन आहे त्यातला तुझा आवडता विषय कुठला आहे अकाउंट अकाउंट टमाटर कांदा सी थ्रू झाला मिक्स कधी टाकायचं तुमच्या कॉलेजमधल्या किती मैत्रिणी आहेत तुम्हाला एंट्रन्सला बऱ्याच जणी आहेत ऑलमोस्ट 50% ऑफ स्टुडंट सीए करतात काय सांगते हे झालंय असं काय करायचं पेस्ट कशी मिक्सर ती आता मिक्सर मधून काढायचं डायरेक्ट मिक्सर मधून काढायचं हो डायरेक्ट मिक्सर खूपच हुशार आहे मी म्हणजे मी सीए होता होता थोडक्यात वाचलोय लक्षात घ्या झालं आमचं कसला मिक्सर आणि कसला काय ओके ही आमची पेस्ट तयार झालेली आहे ओके ओके आता काय करायचं मला झालं तू सुद्धा हडबडलीस ना कसं झालं एवढं फटाफटलं ओके आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यात ही प्युरी टाकायची आपण आत्ता जी लोकांच्या समोर जी मिक्सर मधून काढली हो लोकांच्या समोर आपण काढली हे बहुतेक मला असं वाटतं की सीएच्या क्लासला तुमच्या कॉलेजची सगळी मंडळी असते हो 50% मुलं तिथे जात म्हणजे काय है ना मला असं संशय काय नाही त्याच्या मी फक्त वाट बघत होते आई कधी सांगते से जॉईन कर किटून कण उडीपर्यंत चालली कारण 50% ऑलरेडी तिथेच आहे त्यांची मित्रमैत्रिणी है ना
बराच वेळ आम्ही तर कॉलेजमध्ये थांबून मग क्लासला जातो. हो मग काय करणार, घरीच येत नाही. ऑल द वे यायचं घरी, जेवायचं आणि मग परत जायचं, हे उद्योग कुठे झाले? त्याच्यात तिखट. थोडस पाणी. अभी क्या करते, काय बॉइल्ड व्हेजिटेबल्स टाकायचे. घालू? हो. चिली फ्लेक्स हवं तसं, तिखट हवं असेल तर जास्त टाकायचं. ओरिगन, हे मिक्स हर्ब्स आहेत, मेक्सिकन डिश आहे म्हणून हे आणि चवी अनुसार मीठ. साखर कधी घालायची? ह्याच्यात असं थोडी घालू. हो एकदम थोडी. बस झाली आहे, बंद करू. हो पण हे हे काय, हे कधी घालायचं? प्लेट पाहिजे. हो काय आधी आपण राईस शिजवलेला, राईसचा एक लेअर टाकू, खाली एक गादी घालायची. त्याच्यावर हे टोमॅटो प्युरी अँड बॉइल्ड व्हेजिटेबल्स. आता ही घालू? हो. ओके, ही डोक्या खाली उशी, ही पोटा खाली उशी आणि ही गुडघ्या खाली उशी आणि आता ह्याला चीज. आता ह्याला ओव्हन मध्ये अजून बाकी आहे. हो देवा. आणि एक मिनिट ठेवायचं, सेटल होईल. कोथमेरने गार्निशिंग करून द्यायचं. म्हणजे हे आतमध्ये ठेवलं की हे वितळणार, मग ते असं वगैरे होणार, मग त्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची आणि मग खायला आपण तयारी करायची. हा आम्ही ठेवतो, पण आता ते नंतर कसं दिसणार दाखवण्यात काय पॉईंट नाही, तुम्हाला माहिती आहे मी त्यावेळेला कसं होणार. हो की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेक्सिकन राईस विथ चीज पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, वाफवलेला मिश्र भाज्या, टोमॅटो, उकडलेला बटाटा, पनीर, कांद्याची पेस्ट, चीज, कांदा, मैदा, ओवा, लसूण, कोथिंबीर, साखर, तिखट, मीठ, आलं, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये पनीर, कांद्याची पेस्ट, लसूण, तिखट, कोथिंबीर, मीठ आणि मैदा घालून मिश्रण एकजीव करून त्याचे गोल पॅटीज तयार करावेत. हे पॅटीज शॅलो फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, ओवा, कांदा आणि टोमॅटो परतून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये तिखट, पाणी, वाफवलेला मिश्र भाज्या, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करावं. एका बाउल मध्ये वाफवलेल्या भाताचा लेअर घालून त्यावर व्हेजिटेबल्सचा लेअर द्यावा. त्यावर शॅलो फ्राय केलेले पॅटीज घालावेत. वर चीज घालावं. हा बाउल अवन मध्ये एक मिनिट ठेवावा. वरून कोथिंबीरचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण संजनाच्या पुढच्या रेसिपी कडे जाऊया. संजना, पुढची रेसिपी काय आपली? पिस्ता शेक. पिस्ता शेक हे कोणी शिकवलं? खर खर सांगायचं. माझ्या ताईने. ताईने शिकवलं? हो. कुठली ताई? आत्याची. नाव काय? ईशा. ईशा. ओ ईशा. ओके, काय मला साहित्य सांगतेस काय काय? हे काय? हे आईस्क्रीम आहे, व्हॅनिला आईस्क्रीम. खाऊन बघायला लागणार आहे मला. लक्षात. दूध. दूध. पिस्ताची पेस्ट आहे. पिठी साखर, पिस्ताचे काप, कलर आहे, इलायची पावडर, केसर. आता काय करायचं मला सांग. आपण पिस्ता जे ब्लांच केलेले ते आपण ह्याच्यात ठेवू. ते काय केले एक्झॅक्टली? बॉईल केलेले पिस्ता आणि त्याचे ते कव्हर असत ते साल काढून टाकली आहे. सालांची साल्टी काढून टाकली. तेच म्हणायचं होतं की ह्याच्यात थोडस पिठी साखर जास्त नाही टाकायची कारण की आईस्क्रीम असत. थोडीशी इलायची पावडर. आता आपल्याला हे घुसळायचं ना. हो. बाहेर सांडा सांडा कमान एवढं घालू.
एक स्कूप आइसक्रीम. Now what to do? A glass madhe. Huh. He color side la takaycha thoda sa. Achha. Ye baat hai. Ani he varna. जमया एक स्कूप आइसक्रीम, पिस्ताचे कप, आणि केशर. झटपट करता आलं पाहिजे. हे काय मी प्यायला मोकळा ना, लिहून घ्या साहित्याकडे कृती. पिस्ता शेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हॅनिला आईस्क्रीम, दूध, पिस्त्याची पेस्ट, पिठी साखर, पिस्त्याचे तुकडे, खायचा हिरवा रंग, वेलची पूड आणि केशर. कृती: प्रथम सर्विंग ग्लास मध्ये पिस्ता पेस्ट घालावी, त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड, दूध आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून ब्लेंडरने मिश्रण एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या ग्लास मध्ये खायचा रंग घालावा, त्यामध्ये हे एकजीव केलेलं मिश्रण, व्हॅनिला आईस्क्रीम, पिस्त्याचे तुकडे आणि केशर घालून पिस्ता शेक सर्व्ह करावा. संजनाचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचे बहुतेक पदार्थ आहेत. मी खाऊन बघतोय. खाऊन बघतो, घाबरू नकोस, तूच केलेस. छान झालं ना? हे माझ्यासाठीच आहे. सॉरी टू से. पांढरी मिरची आली की ते रेडी का? जेव्हा लहान होतो तेव्हा तेव्हा वाटायचं मिशी कधी येणार. ते मिशी आली तर यासी लफडी होतात. सुरेख, दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. आधी हे खायचं आणि मग त्याच्यावर हे प्यायचं. क्या कॉम्बिनेशन आहे, बढिया. आणि काय, दुसरं एक तुम्हाला सांगून ठेवतो. कसं असतं, आवडीचं खाणं आणि आवडीचं गाणं याच्यापेक्षा और क्या होणार. आणि त्यात मध्येच जर पाऊस बिऊस असेल ना तर सोने पिवळं, म्हणजे सोने पी सुहागा. पण बेसिक उत्तम खाणं आणि उत्तम गाणं हा आपला फंडा आहे. ही जागतिक रेसिपी आहे आनंदाची. फक्त काय आहे, काही काही प्रॉब्लेम काय होतं माहिती काय, की चांगले पदार्थ मिळताना काही काही वेळा मारामार होते. मग अशा वेळी मला तुमच्याकडे यावं लागतं. मग मी तुम्हाला सांगतो की मला लिहून पाठवा. मग तुम्हाला लिहून पाठवतो, लिहून पाठवता. तसंच मी तुम्हाला आत्ताही सांगतो की लिहून पाठवा. हां, म्हणजे काय मस्त वाटायला पाहिजे ना आयुष्यात. लिहून घ्या पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुझं परत एकदा खूप मनापासून मी आभार मानतो. वेळात वेळ काढून म्हणजे 7:30 ते 11:30 कॉलेज, त्यानंतर 12:30 ते 8:30 CA क्लास, त्यामध्ये दोनदा तू जेवणार. सकाळी एकदा जेवणार, रात्री एकदा जेवणार. झोपणार कधी, काय उठणार, असू दे. या सगळ्या धावपळीतून तू इथे आलीस, त्याबद्दल आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट इथेच खाली ठेवतो. आणि पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. काय करायचं ठरवलंस तू आता इतक्या लवकर? तू FY BCOM + CA, म्हणजे काय तुझ्या डोक्यात काहीतरी वेल प्लॅन, काहीतरी प्लॅनिंग असणार का? आई वडिलांनी प्लॅनिंग करून दिलेलं? नाही, मम्मा सजेशन होतं CA कर, सो मी CA लाईन मध्ये आले. बर, मम्मा सजेशन होतं. हो, माझी आवड ऍक्च्युली इंजिनिअरिंग होती. बर, पण मग मम्मा इज लाईक CA कर, सो मी CA करायला आले. ओके, पण आता आवडायला लागलंय ना.
लादलेलं नाहीये ना काही? नाही. मी विकेट किपर आहे आणि मला बॅटिंग करायला लावते तसं नाहीये ना काही? नाही. विकेट किपर चालतंय. ओके गुड. तुझ्या संपूर्ण प्रवासासाठी मनापासून माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण टीम पासून कडून मनापासून शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. ओके चला अँड बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सुद्धा चांगले चांगले रेसिपी पाठवा मला आणि बेस्ट ऑफ लक मला सुद्धा असे चांगले चांगले पदार्थ मला खायला मिळत राहू देत. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. आज आपण एक करणार आहोत आंब्याची एक मस्त रेसिपी, कारण मँगोचा सीझन चाललाय सध्या. मँगो कोकोनट शॉट्स. आणि दुसरी रेसिपी एक स्टार्टरची, कॉर्न कॅप्सिकम टार्ट.